नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो आहे मनकामेश्वर हेमाडपंथी महादेव मंदिरामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात। मनकामेश्वर हेमाडपंथी महादेव मंदिर हे नांदेडमधील देगाव या गावात आपल्याला पाहायला मिळते। हे हेमाडपंथी महादेव मंदिर नांदेडपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे। हे मंदिर हजारो वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते। या मंदिराचे बांधकाम हे 4-5 वर्ष अगोदर करण्यात आले असल्याचे येथील गावकऱ्यांनी सांगितले आहे। मंदिरावर आपल्याला वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात। मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला मंदिराचा शांत असा सभा मंडप पाहायला मिळतो। आणि समोरील मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाच्या खूप सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन होते। मंदिरामध्ये आपल्याला विठ्ठल रुक्माई दत्तात्रेय आणि सती अनुसया मातेच्या छोट्या छोट्या मंदिराचे देखील दर्शन आपल्याला होते। या मंदिरामध्ये बार्शीला खूप मोठी यात्रा भरते। श्रावण सोमवारी मंदिरामध्ये भंडारासुद्धा असतो। श्रावण महिन्यामध्ये तसेच दर सोमवारी भाविकांची गर्दी आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळते। मंदिरासमोर आपल्याला विहीरसुद्धा बघायला मिळते। हे मंदिर 24 तास चालू असते। मंदिराच्या समोर आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन होते। देगाव येथील हे सुंदर असे हेमाडपंथी महादेव मंदिर तुम्ही पाहिले आहे का? कमेंट करून नक्की सांगा। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी। तोपर्यंत जय शिवराय।